मी प्रियंका, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नवी मुंबईसह दिल्लीमध्ये दरोडे टाकून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणारी आंतरराष्ट्रीय टोळी नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली आहे. या चार अट्टल दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास 7,70,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात मंगळसूत्र, चैन आणि इतर सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. एकूण 10 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यातील सागर मेहरा आरोपीवर 19 तर अनुज छारी यांच्यावर 2 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व आरोपींना अटक करून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फेसबुकमध्ये लिहिलेलं आहे की तसा तपास तुम्ही करत होतात, एकंदरीत हा प्रकार काय आहे गुन्ह्याचा? परत सांगतो, आपल्याकडे 22 तारखेपासून 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत नवी मुंबईच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे विविध गुन्हे, बॅग लिफ्टिंगचे गुन्हे आणि मोटरसायकलचे गुन्हे दाखल होते. याचा तपास जेव्हा आमच्या सेंट्रल युनिटची टीम क्राईम ब्रँचची करत होती, त्यामध्ये त्यांनी 3 लोकांना उलवेतील एका गेस्ट हाऊसमधनं ताब्यात घेतलं. हे तिघही जणं हे UPचे राहणारे आहेत. दिल्लीमध्ये यांनी 6 सप्टेंबरला एक रॉबरी केली गन पॉईंटवरती. त्यानंतर ते आपल्या नवी मुंबईत पळून आले. इथे ते कोपर खरळले, त्याच्या एका मित्राकडे थांबले. 22 तारखेला त्यांनी एक बाईक चोरली वाशी परिसरातनं. त्यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग आणि बॅग लिफ्टिंगचे गुन्हे कामोठे आणि कळंबोली परिसरात केले. 26 तारखेला आणखी एक बाईक चोरली ती वाशी सानपाडा परिसरातनं. आणि त्या 26 तारखेलाच त्यांनी सीबीडी, नेरूळ आणि कामोठे आणि खारघर ह्या परिसरात त्यांनी चेन स्नॅचिंग केली. याचा तपास करत असताना आपल्याला असं कळलं की हे जे आरोपी आहेत हे दिल्लीचे रेकॉर्डवरचे आरोपी आहे. यातला मुख्य सागर आरोपी, याच्यावरती दिल्लीला साधारणतः 39 गुन्हे दाखल आहेत रॉबरीचे आणि 307 सारख्या गंभीर गुन्ह्यांचे, प्लस दिल्ली कोर्टाकडनं 4 प्रोक्लेमेशनच्या ऑर्डरसुद्धा त्याच्याविरुद्ध झालेल्या आहे. ह्या गुन्ह्यामध्ये आपण 6 चेन स्नॅचिंगचे गुन्हे, 1 बॅग लिफ्टिंगचा गुन्हा आणि 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, असे टोटल 9 गुन्हे उघडकीस आणून 7,70,000 मालमत्ता जी आहे ती रिकव्हर केलेली आहे. बरोबर आहे. KTM हे बाईकचा प्रकार होता. बाईक चोरायचे, चोरी करायचे आणि बाईक परत ठेवून द्यायचे, परत दुसरे बाईक चोरायचे. सागर आणि अभय असे 2 मुख्य आरोपी चेन स्नॅचिंग करणारे होते. सागरची पत्नी जी आहे ती शिखा नावाची आहे. ती बँगलोरला ब्युटिशियनचं काम करायची. चोरलेल्या चेनची विल्हेवाट लावणे किंवा विविध सोनाराकडे ते विकायला नेणे हे काम जे आहे ती त्यांच्यासोबत मिळून ती शिखा करते. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? कुशल महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र.